यंदाचं वर्ष निवडणुकांचं असून आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यानुसार राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांवर सर्वच पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचा डोळा आहे. असं असलं तरी मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांवर वर्षानुवर्षे शिवसेना भाजप युती व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आणि विविध जातीधर्मांचे मतदारसंघ या मतदारसंघात असल्याने अनेक नव्या पक्षांनी आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण युती आणि आघाडी पुढे त्यांना नेहमीच गुडघे टेकावे लागलेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांचं हे राजकीय गणित सेट असलं तरी आता नव्याने MIM पक्ष मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे MIM नेते इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते. तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या 6 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात शिवसेना भाजपचे खासदार आहेत. पण यंदाच्या निवडणुकीत यापैकी एका मतदारसंघात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. कारण MIM पक्षाचे संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबईमधील MIM कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी MIM पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांच्याकडे आपण मुंबईत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचं जलील यांनी सांगितलंय. त्यानुसार इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण मुंबईतील मोठमोठे नेते सध्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे मुंबईत पक्षाचा विस्तार करत मुंबईचा खासदार होण्याची इच्छा इम्तियाज जलील यांनी बोलून दाखवली आहे. याशिवाय संभाजीनगरमधून MIM ने कोणताही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येईल असे इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. तर जे लोक आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचं बोट दाखवत होते ते आज भाजप सोबत गेले आहेत. सुरुवातीपासून अशोक चव्हाणांसारखे लोक RSSशी संबंधित आहेत. फक्त सेक्युलरिझमचा बुरखा ओढून ते लोकांचा राजकारणासाठी वापर करत आहेत आणि खेळ खेळत होते असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. दरम्यान MIM महाराष्ट्रातून 10 पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात आपले उम्मेदवार उभा करणार असल्याचं समजतंय. त्यानुसार मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे, मालेगाव यासह 10 पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात MIM निवडणूक लढवणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलंय. दरम्यान 18 फेब्रुवारीला ओवैसी यांची अकोल्यात सभा आहे. त्यावेळी मतदारसंघांबाबत स्पष्ट निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान इम्तियाज जलील यांनी मुंबईतून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असले तरी मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार यावर त्यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.